हॅलो फ्रेंड्स, आज आपण फळे खाण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे। तर बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यात खूप बदल झालेले आहेत। आपण भूक लागली की कधीही काहीही खातो, पण प्रत्येक पदार्थ कुठल्या वेळी खाल्ला पाहिजे याची माहिती असणं आपल्याला पूर्णपणे खूप गरजेचं आहे। तर आता आपण बघणार आहे ते केळीबद्दल। तर केळी ही दुपारी जेवणानंतर खायला हवी, रात्री झोपण्याच्या आधी किंवा खाली पोट खायला नको आहे, त्यामुळे ऍसिडिटी आणि अपचन सारख्या समस्या निर्माण होतात। तर पपई ही सकाळी नाश्ता झाल्यावर किंवा दुपारचे जेवण झाल्यावरच आपण पपई खायला हवी। मोसंबी ही उन्हात जाण्याच्या आधी किंवा उन्हातून आल्यानंतर मोसंबी खायला पाहिजे, त्यामुळे काय होतं तर शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही। यानंतर द्राक्ष ही खाली पोट खाल्ल्याने तुम्हाला शरीरामध्ये पाण्याची कमतरता कधीच जाणवत नाही, त्यामुळे तुम्ही द्राक्ष खाली पोट देखील खाऊ शकता। तर डाळिंब हे सकाळी सकाळी खायला हवे, त्यामुळे काय होतं तर दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा मिळते आणि रात्री झोपण्याच्या आधी डाळिंब अजिबात खाऊ नये, त्यामुळे शरीराला काहीही फायदे होत नाहीत। यानंतर आपण बोलणार आहे ते सफरचंद बद्दल। तर सफरचंद हे सकाळी आणि दुपारी जेवणानंतर खाल्ल्याने खूप फायदे होतात। तर रात्री 6 नंतर सफरचंद अजिबात खाऊ नये, त्यामुळे ते लवकर पचत नाही। तर अशा पद्धतीचा फलाहार घेतल्यामुळे तुमचं आरोग्य सुदृढ राहू शकतं। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।